नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज काय जास्त एवढं बोलवाटत नाही आहे, बोलवाटत नाही म्हणजे मूड नाही आज, कारण मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे आपले डॉबरमॅनचं पपी आणलं होतं म्हणजे भाऊ घेऊन आला होता। ॲक्च्युली तो सेल केला होता, पण मी त्याला इथंच ठेवणार होतो, म्हणजे तो काय देणार नव्हतो मी। पण त्याचं ते पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्हाला सेन्सिटिव्हिटी असेल किंवा ते डॉबरमॅन असल्यामुळे थोडं बाकीच्या लोकांना त्याचा थोडा त्रास व्हायला लागला। त्रास म्हणजे एवढं काय नाही, दोनच महिन्याचं पिल्लं होतं, पण ते अनोळखी जर कोण आलं तर ते जास्त म्हणजे हे करत होतं, भुगत होतं। मग त्याच्यामुळे ते तो म्हणलं की पुढे त्रास जास्त होण्यापेक्षा म्हणलं आत्ताच ते जरा हे केलेलं दिलं, तर त्यांना ते विकलं होतं, त्यांनी ते काल डिलिव्हर केले। काल दिवसभर काय करमत नव्हतं, कारण सारखी येऊन मांडीवर बसायची पोरांच्या पुढे, कारण वर्किंग वरून जाऊन आलो, भले ते 6-7 तास दिवस होते, पण जर वर्किंग वरून आलो तर मग ते येऊन मांडीवर बसायचे वगैरे, म्हणजे असं कसर वाटायचं ते काल, त्याच्यामुळे ते सारखे आठवण यायची। भले मुख्य प्राणी असू द्या, पण बरोबर वाटत नव्हतं मला देताना, पण आपले दिवे पण रडत होते देताना ते, पण नाईलाज होता। बघू आता नंतर वगैरे लॅबलोडर किंवा दुसरे एखादे ब्रीड वगैरे आम्ही आणणार आहे त्यावेळेस बघू आता काय। पण एक विशेष आहे की कधी जरी गावी जरी गेलं तरी राणी, म्हणजे हेच डॉबरमॅनचं पिल्लू आहे, राणी बोलतो आम्ही तिला, ती सुद्धा असं एकदम नाही काय लगेच ओळखणार। आता आम्ही खूप दिवसातून जातो तरी तिला आमची ओळख आहे की आम्ही इथलं घरातलंच आहे, लगेच येणार, जवळ बसणार, म्हणजे नाही का त्यांच्या सुद्धा लक्षात राहतं की बाबा ही आपलीच माणसं आहेत। त्यामुळं काय नाविलाच होता, त्यामुळे दिले ते त्यांना काल इथं जवळच दिली तळेगावला, पण शेवटी काय दुसऱ्यांना दिले ते दिलं जातं काय नाविलाच। तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, कारण काय एवढं हे नाही आहे। थँक्यू, बाय।